नमस्कार, मी अरविंद आरकडे, सर्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 6 एप्रिल सकाळच्या 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधाची सविस्तर आणि स्वतंत्र नियमावली जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सोमवारी जाहीर केली आहे. यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचा समावेश आहे. विशेष पूर्वनियोजित वीकेंड लग्न समारंभासाठी आणखी निर्बंध कडक करण्यात आले असून यात ज्या ठिकाणी लग्न समारंभ आहे या अशा ठिकाणी मंगळकाराचे निगडीत सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोनाचे दोन्ही डोस अथवा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह सक्तीचा करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाईन शॉप, परमिट रूम 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक शराफ यांनी दिली आहे. तसेच पार्सल सुविधासुद्धा सुरू राहणार नसल्याने जिल्ह्यातील मद्यपींची पंचायत होणार आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील मद्य दुकाने बंद करण्यात आली होती. आता दुसऱ्या लाटेतही जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद करण्यात आल्याने वाईन शॉप, परमिट रूम बंद राहणार असल्याचे मद्यप्रेमींसाठी ही वाईट बातमी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दिनांक 4 एप्रिल 2021 कोविड-19 संदर्भातील नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या असून काल दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरता बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या काळात मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहतील अशी माहिती संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे. तसेच शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर सोमवारपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बांधकर यांनी दिली आहे. देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने निर्णय घेऊन 4:30 आरती सोहळा झाल्यानंतर महाद्वार परिसरात संरक्षण कठडे टाकून मंदिरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. गोदावरी कालव्यातून उन्हाळी आवर्तन येत्या 15 एप्रिलला सोडण्यात येणार आहे. 15 एप्रिल ते 15 मे असे आवर्तन असेल. या आवर्तनाला जोडून लगेच दुसरे आवर्तन व्हावे यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे आग्रह धरला आहे. सलग 2 आवर्तन घेण्याबाबत जलसंपदाच्या नाशिक विभागाचे कार्यकारी अधिकारी सागर शिंदे यांनी सर्वमतशी बोलताना दुजारा दिला आहे. सिंचनाच्या 2 आवर्तनासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2 आवर्तन मिळाली तरच उभी पिके धग धरू शकतील. मात्र 2 आवर्तन घेण्यासाठी यातील पहिले आवर्तन 15 एप्रिलला सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन 15 मे पर्यंत चालल्यानंतर दुसरे आवर्तन सलग घेण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पोकलँड, GCB सह इतर यंत्रांच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात असून या वाळू उपशाचा तमाशा महसूल विभागाने तातडीने बंद करावा, अन्यथा 10 दिवसात त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. ते पारण्या तालुक्यातील टाकळी डोकेश्वर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांना कोरोना संक्रमण असून याबाबत मंत्री गडाख यांनी स्वतः सोशल मीडियामार्फत ही माहिती दिली. माझा कोरोना तपास अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मी गृह विलगीकरणात आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, तसेच आपल्या घरातील सदस्यांची काळजी घ्यावी. या होता आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सरमत किंवा भेट द्या deshdoot.com या संकेतस्थळाला. नमस्कार.